ಯಾಗ ನಂದಿನಿ ಮೈ ಅಸುದೆ ಅಸುದೆ ಅಸು ಚಹಾಣು ನಕೋನು ಮ ಸರ್ಬತ್ ಅಗ ನಕೋ ರಾವದೆ ಮೈ ತುಮಿ ರಾಗವಲಾಯತ್ ಕಾ ರಾಗವಣ್ಯಾಸಾರಖ ತೂ ಕೈ ಕೇಲೆಯಸ್ ಕಾ ನೈ ತಸ ಮಲಾ ಆಠವತ್ ನೈ ಮೈ ತುಮಿ ಮಲಾ ಐಚಾ ಹಕ್ಕನ ರಾಗವಾ माझी आई लहानपणीच वारली त्यामुळे बरोबर असू दे माझं जरा यांच्याकडे काम आहे मी जाते तुमचं काम मी कधीच करून ठेवलंय उर्मी काय विचारतोय मी सतरा तारखेला त्याचा साखरपुडा ठरला होता की नाही सगळी तयारी ही झालेली होती म्हणे हे कोण बोललं तुला उर्मी पत्रकार आहे मी बाबा तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय कसला गैरसमज म्हणजे बोलणी चालू होती त्याच्या लग्नाबद्दल वासूला माहित नव्हतं हे नाही माहिती नव्हतं असं नाहीये मग त्यानं सांगितलं नाही तुला नाही त्याने सांगितलं होतं मला पण पण तू आम्हाला सांगितलं नाहीस हे बघ लपवायचं होतं म्हणून असं काहीच केलं नाही मी दुखवायचं नव्हतं ना आम्हाला बाबा मी विसरले उर्मी एवढी मोठी गोष्ट सांगायला तू विसरलीस अरे गडबडीत होते ना मी आणि मला एक सांग ना माझं लग्न वासूशी होतंय ही मोठी गोष्ट नव्हती का माझ्यासाठी नाही पण त्याचे आई वडील त्याच्या लग्नाच्या बाबतीत काय विचार करतायत हे आम्हाला कळणं तुला महत्त्वाचं नाही वाटलं बाबा अरे मी सांगते ना विसरली मी गेलं माझ्या डोक्यात ठीक आहे तुला लक्षात नाही राहिलं पण वासून तरी ते सांगायला हवं होतं ना नाही तो बोललेला मला की मी बोलतो तुझ्या बाबांची पण मीच त्याला म्हटलं की मी बोलून घेते त्याच्याशी आणि नंतर मीच मी विसरले उर्मी तू पाठीशी घालतेस त्याला अरे आता विसरले तर विसरले ना बाबा आणखी काय काय विसरणार आहेस ग तू म्हणजे नाही म्हणजे अजून असं काही आहे का की जे मला नंतर कळल्यावर तू नंतरही मला हेच सांगणार आहेस की बाबा हे मी तुला सांगायचं विसरले म्हणून असं काही नाहीये बाबा आणि साखरपुड्याचं काय त्याचं काय आता 17 तारखेला तो ठरला होता ना बाबा अरे आता आमचं लग्न झालंय त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काहीही का असे ना त्याने काय फरक पडतोय नाही मला जाणून घ्यायचंय ना की जो मुलगा आपल्या आईबापांना एवढं फसवतो तो आपल्या सासू सासऱ्यांना किती फसवेल आणि हे सगळं तू साखरपुड्यावरनं ठरवणार आहेस का हो सरळ आहे कारण साखरपुडा ठरवून वाट पाहणाऱ्या आपल्या आई बापांना हा मुलगा लग्न करून एवढा मोठा धक्का देऊ शकतो तो मुलगा आपली मुलगी सुखात आहे अशा भ्रमात असणाऱ्या आपल्या सासऱ्याला सुद्धा तेवढाच मोठा धक्का देऊ शकतो बाबा अरे तू ज्या माणसाबद्दल हे सगळं बोलतोस ना तो नवरा आहे माझा आणि त्याहून जास्त माझं प्रेम आहे त्याच्यावर तुला त्याचा आदर करायला जमत नाही ना नको करूस पण निदान अपमान तरी नको करूस अरे मला त्रास होतो तुझ्या सगळ्या बोलण्याचा काय हो कसला विचार करताय काय नाही माणसं स्वार्थासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात याचा विचार करत होतो मलाही आज तेच वाटलं काहीही खोटं नाटं बोलायला माणसं मागे पुढे बघत नाही म्हणजे उर्मीच्या खोटेपणाची यांनाही कोणकोण लागलेली दिसते चला एका अर्थी बरंच झालं शहाण्या तरी होतील या अनुभवातून काय ना हो म्हणजे शपथ घेणं म्हणजे आपल्या पदरातलं खोटं खरं करण्याचा हुकमी पत्ता वाटतो की काय माणसांना खरंय आपण विश्वास टाकण्यापूर्वी 10 वेळा विचार करायला हवा
समोरची व्यक्ती विश्वासाला पात्र आहे की नाही. आपलं चुकलं. भाई यांना पण नंदिनी विषयी कळलं की काय, पण हुशार आहेतच ते, त्यांनी ताडलं असणार सगळं. लक्ष्मीली माणसांची पारख नाही असं झालंय. तुम्हाला कशाला, मलाही वाटलंच होतं की तिच्या वागण्यावरून मुलगी चांगली आहे म्हणून, पण वरवरच्या चांगल्या वागण्याला भुलण्यात काय अर्थ नाही. शेवटी प्रश्न येतो तो संस्कारांचा, विचारांचा, माणसामध्ये असलेल्या सचोटीचा. आणि तुम्हाला सांगतो, एका जन्माचं नाही अनेक जन्मांचं संचित असतं. ते संचितच माणसाचं व्यक्तिमत्व ठरवतं. आत्मिक उन्नती झालेली नसली ना की माणसाशी लबड्या करायला लागतात. फार वाईट वाटलं हो मला, तिनं असं करायला नको होतो. हा, आता हे अनुभव अक्कल खाती जमा करून पुढे जायचं, आणि मुख्य म्हणजे सावध राहायचं. ती मुलगी लवकरात लवकर या घरातून कशी जाईल हे बघायला हवं. उर्मी येऊ दे आता, समोरासमोरच करू सगळं. आपण न बोलता एकाच पद्धतीने विचार करतोय हे वाईटात चांगलं म्हणायचं. आलोच. नंदिनीची एका शब्दानं तक्रार केली नाही मी यांच्याकडे, तरी यांना माझ्या मनातलं कसं काय कळलं असेल. बोला मॅडम. बोलू शकतोस? नाही म्हणायची माझ्यात हिम्मत आहे असं वाटतं का तुला? तसं नाही रे, काम करत असशील तर नंतर बोल. नाही झालंय, मी ब्रेक घेणारच होतो. बाकी काय विशेष? काही नाही. उर्मी काय झालंय तुला? कुठे काय, मग अशी उदास का वाटतेस? काही नाही रे, जरा थकले ना. मग आराम कर पाहिजे तर, आपण नंतर बोलूयात. नाही नाही नको, मलाच बोलावं असं वाटत होतं आत्ता. उर्मी बाबा काही बोलले का तुला? नाही. बरं, मला काही बोललेत का तुझे बाबा? नाही रे, तुला का बोलतील, जावई आहेस त्यांचा. हो पण अगं, बोलू शकतात ते, आणि त्यांच्या बोलण्याचं मला काही वाईटही वाटणार नाही. कळलं मला, बाबा काहीतरी माझ्यावरनं बोललेत म्हणून बाईसाहेबांचा मूड गेलाय. असं काही नाही रे वासू. हे बघ उर्मी, मला तू सगळंच शब्दात सांगायची गरज नाहीये, मला स्वरातही कळतेस तू. तसं फार काही बोलला नाहीये तो. अगं बोलू दे ना, काय बिघडलं? तुझे बाबा जे काही बोलले असतील ते त्यांच्या मुलीच्या काळजीपोटी, दुसरं तर त्यांना मला बोलायचं काही कारण नाहीच आहे. त्यांची लाडकी लेख हा त्यांचा वीक पॉइंट आहे ना. येणं केनं प्रकारे तू सुखी असावीस, तुला काही त्रास होऊ नये, एवढाच कन्सर्न असेल ना त्यांचा. हे बघ, आत्ता आपल्या घरची परिस्थिती ही त्यांना त्यांच्या मुलीच्या सुखाच्या कल्पनेत बसणारी नाही आहे. थोडा वेळ लागेल पण होईल सगळं नीट. पासो, अरे किती छान बोलतोयस तू, म्हणजे तुझ्यावर टीका करणाऱ्याची पण बाजू समजून घेतोयस. अगं शेवटी तुझ्या बाबांचा आणि माझा कन्सर्न असणारी व्यक्ती एकच आहे, मग काय बिघडलं? मला राग नाही येत, मला आवडत. तुझे बाबा माझ्या बायकोवर एवढा जीव ओवाळून टाकणारे आहेत याचा मला अभिमान आहे. पासो खरंच? अगदी खरंच. आता तू तिथे 2 दिवसाकरता गेलीस तर त्यात मूड घालवू नकोस. त्यांना तुझ्याशिवाय कोण आहे सांग? त्यांच्या आयुष्यात आनंदाची एकच गोष्ट शिल्लक आहे, मजा कर. त्यांनाही छान वाटेल अशीच वाग. बरं मला सांग, आपल्या घरी काय आहे? आपल्या घरी 2 दिवसांसाठी आली आहे मुलगी, असं मागायची काही गरज होती का मला? अशा नाही येईल का ती आपल्या घरी परत कधी? सीमा विद्याधर, हे विद्याधर, अरे तुझी काळजी कळतीये मला, पण उर्मीचं आता लग्न झालं याचं भान ठेवायला हवं तुला. ते प्रेम आहे तिचं पुनर्वसूवर, आणि आता नवरा झालाय तो तिचा. नवऱ्याला उलट सुलट बोललेलं कुठल्याही बायकोला चालत नाही, कळलं? आणि काही बायका इकडे आपल्याच नवऱ्याला उलट सुलट बोलतात, त्यांचं काय? कारण ते नवरेच तसे असतात. काही तसे नसतात. आता जी बातमी मला कळली आहे त्याचं काही साधं व्हेरिफिकेशन पण करायचं नाही का? मी बाप आहे मी तिचा, मला तिची काळजी वाटते म्हणून मी असं बोलतो.
वेड लागले म्हणून नाही, जावई झाला म्हणून त्यानं माझ्या मुलीशी कसंही वागायचं असा त्याचा अर्थ होत नाही. अरे हो ना, पण त्यांचं त्यांना ठरवू दे ना एकमेकांशी कसं वागायचं ते. तुझी लुडबुड कशाला उगाच मध्ये? सीमा, माझी लुडबुड तिच्या आयुष्यात कायम राहणार, कारण मी तिचं लग्न लावून दिलेलं आहे म्हणजे माझा तिचा संबंध संपला असा त्याचा अर्थ होत नाही, किंवा तो कमी झाला असाही त्याचा अर्थ होत नाही. तिच्या जन्मापासून ते माझ्या मृत्यूपर्यंत मी तिचा बाप होतो आणि बापच राहणार. मला आवडले हे. काय? तू आपल्या घरी असं म्हणालीस ते. अरे त्यात काय विशेष? तुम्ही कसं काय ग मुली एवढ्या लवकर नवऱ्याच्या घराला आपलं घर म्हणता? अरे म्हणजे काय. बरं मला प्लीज सांग ना आपल्या घरी काय काय चाललंय. काही नाही, मला वाटतं जीजीने माईला सांगितलंय. अरे बापरे, त्यावरनं परत काय झालं नाहीये ना घरी? नाही नाही, उलट मी काय म्हणतोय ते माईला पटलंय. तू पण बोललायस माईंशी? हो, म्हणजे माई मला विचारायला आली होती ना. काय काय विचारलं त्यांनी? ते असंच. अरे हे असंच म्हणजे काय? अगं म्हणजे तेच नंदिनीची खोटी शपथ वगैरे. वासू प्लीज नीट सांग ना, म्हणजे नेमक्या कोणत्या शब्दात विचारलं? आता ते आठवत नाहीये मला. ए काय रे? अगं तात्पर्य सांगतो ना. बर सांग. माईला माझं म्हणणं पटलं. हां कसं काय? अगं माई नंदिनीला लहानपणापासून ओळखते, ती तशीच आहे मॅड. तिला हवंय ते मिळालं नाही ना की ती असंच काहीतरी उलट सुलट शब्दात सांगते. वासू पण मला वाटतं ना आपण म्हणजे हे बघ एवढंही नको करायला की या सगळ्याचा ना त्या बिचारीला त्रास होईल. म्हणजे काय? म्हणजे अरे मला जर दादा काही बोलले तर माझ्यासाठी तू आहेस, माझे आई बाबा आहे. तिला जर दादा काही बोलले तर ती कुठे जाणार आहे बिचारी? दादा हा तिचा एकमेव आधार आहे आणि त्याला घट्ट पकडून ठेवण्याचा ती पूर्ण प्रयत्न करणार ना बिचारी. हे बघ बिचारी वगैरे काही नाही, आणि तिला आधार वाटत असेल तर तिने तो धरून ठेवावा, पण त्यासाठी तुला बदनाम करण्याची गरज नाहीये. बरं पण मला ना एवढंच वाटतंय की आपण हे सगळं वाढवूया नको. ते ऑलरेडी वाढलंय. माई आता दादांशी बोलल्याशिवाय राहणार नाही. मग मग काय? जो काय सोक्षमोक्ष असेल तो लागेल. म्हणजे तिला घरातून हाकलून द्यावं असं मला वाटत नाही, पण मला असं वाटतं की तिला जाब विचारला जावा, म्हणजे यापुढे ती अशी चूक करणार नाही. वासू अरे पण उर्मी थांब आता. हे बघ तिला जे करायचं होतं ते तिचं करून झालंय, आणि आता आपण गप्प राहिलो ना तर आपण दोषी ठरू. मला तरी वाटतंय ना आपण येऊया अरे पुण्याला. तुझ्यावर ठपका ठेवून नाही. अरे पण नंतर कधीतरी पटेल ना त्यांना, तोवर तिचं लग्नही झालं असेल बघ. हे बघ तिचं लग्न व्हायचं तेव्हा होईल, पण मी जिच्याशी लग्न केलंय ती माणूस म्हणून खूप चांगली आहे, आणि मला वाटतं दादांनी हे समजून घेतलं पाहिजे. आपण भेटल्यावर बोलू, माई पण दादांशी काय बोलते ते कळेल, मग ठरवू काय करायचं ते. चालेल, तोवर मजा कर. अच्छा ऐक ना, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू उर्मी. मला तर नवलच वाटलं बाई. पण हे दादांना सांगितलं कोणी? सांगायला कशाला हवं, हुशार आहेत ते, त्यांनी ताडलं बरोबर. काय नंदिनी खोटं बोलतेय हे? तसंच म्हणाले ते. मला हे जरा अशक्यच वाटतंय माई. मलाही असंच वाटलं होतं आधी, पण मग आता पुनर्वसुशी बोललेच आहे मी. आता उर्मी आली ना की दोघींना यांच्या समोरच उभं करूया, काय तो सोक्षमोक्ष होऊन जाऊ दे. हा सूर्य हा जयद्रथ. पण नंदिनी दादांच्या नजरेतून उतरली तर? तरी कर्तव्यात चुकणार नाहीत ते. म्हणजे? लेख मानली आहे तिला, तिची चांगल्या घरात पाठवणी करतील. आणि खरं सांगू का आदिती, मलाही दया झाली हो बिचारीची. नाही म्हणजे खोटं बोलली असेल ती, वडिलांची खोटी शपथही घेतली असेल, पण परिस्थितीमुळे वागतो ना कधी कधी माणूस असा. पोरीला ना आई ना बाप ना घर ना दार, आणि आता तर ठरलेलं लग्नही मोडलं. आपल्या परीनं सावरायचा प्रयत्न केला बिचारीनं, काय करणार ती तरी. लग्न मोडलं म्हणजे सगळं संपलं असं होत नाही. हो
लग्न हा आयुष्याचा फक्त एक भाग आहे. लग्न म्हणजे सगळं आयुष्य नाही काही. आहो हे बघ, हे सब आहे का? हा धन्यवाद. काय हो तुम्हाला काय वाटत, उर्मी येईल परत? काय माहित, मला नाही वाटत ती येईल असं. तुला ती यायला नकोय का? अहो असं कसं, पण दादाने तिचा एवढा अपमान केलाय तर कशाला येईल ती या दारात? तिचा पण जाच व्हायला लागला वाटत तुला. नाही हो, मग ती तशी चांगली. अच्छा नाही, मग तुझी हरकत कशाला आहे? माझी हरकत कशालाच नाहीये, पण दादांना चालणार नाही ते. एकतर ती आणि नंदिनी ह्याच घरात, उद्या काही झालं तर कोण जबाबदार मला सांगा. त्यापेक्षा तिने तिच्या घरी राहावं आणि नंदिनीने तिच्या घरी जावं. आणि तुझं काय? माझं काय, मी माझ्याच घरात आहे म्हटलं. आणि तुमची कितीही इच्छा असली ना तरी मी कुठेही जाणार नाहीये, लक्षात ठेवा. एवढं कुठलं नशीब आमचं? चुकलो चुकलो साफ चुकलो म्हणतोय ना मी आता. अरे आम्हाला म्हणून काय उपयोग आहे, जिला बोललास ना तिला म्हण. तुला ना विद्या बोलताना भानच उरत नाही. नाही तर काय, उचलली जीभ लावली टाळ्याला झालं. म्हणजे तुम्हाला आता शस्त्रच सापडलं ना माझ्या विरुद्ध एक. अरे मुलगी पहिल्यांदा माहेरी आली ना रे. हो ना, आणि मग तिचे लाड करायचे, गोड कौतुक करायचं, चांगलं चांगलं खायला द्यायचं. हो यांनी खायला घातली ना बोलणी तिला. अशा ना येईल का रे ती परत आपल्या घरी? हा तुम्ही मला सांगताय का घाबरवताय? विद्या तुला मी आधीच बजावलं होतं. नाही तर काय, आता त्या वासूचं वागणं मला खटकत, त्याला काय मी काय करू मी? आणि साखरपुड्याचं काय, ते विचारायला नको. अरे विद्या पण विचारण्याची एक पद्धत असते. हो ना विद्याधर, तुझ्या बोलण्यात ना तुला पुनर्वसूचा राग येतो हे सारखं कळत असत. ते चुकलं माझ, ते सगळंच चुकलं. आता ते तर मी म्हणतोच आहे ना, तुझ्या पोटी जन्म घेतला ही चूक झाली, हिच्याशी लग्न केलं ही मोठी चूक झाली, उर्मीला जन्माला घातलं ही मोठ्यात मोठी चूक झाली, म्हण ना म्हण. नाही असं नाही म्हणणार मी, तिला जन्माला घातलं ही काही माझी चूक नाहीये, ती आत्मा आहे माझा, ती आहे तर मी आहे. अरे एवढा जीव आहे तर असा का वागतोस? नाही वागणार आता. मग जा तिला जाऊन सॉरी म्हण जा. ते मी बोलेन, आधी तुम्ही जा. मी बोलायला गेलो तर मूड जाईल तिचा उगाच, म्हणून म्हटलं तुम्ही आधी बोला मग मी जाईन. सॉरी म्हणाल काय, म्हणेन मी त्यात काय, सॉरी वाटतंय तर म्हणाल काय ना. बरं ठीक आहे, मी तुला जेवायला वाढते आणि मग जाते बोलायला तिच्याशी. नाही नाही नको, तू आधी बोल. अरे आणि जर ती म्हणाली ना मला भूक नाहीये म्हणून तर मग मला पण जेवायचं नाहीये. वासू माई कामात आहेस का रे? नाही संपतच आलंय, ये ना बस. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. बोल ना. मला काही राहलं नाही, मी बोलले बाई यांच्याशी. माई कशाला उगाच? अरे विषय यांनीच काढला. अगं मग तू टाळायचंस ना. अरे नंदिनी बद्दल यांनाही संशय आहेच. काय नंदिनी बद्दल? हो. नाही मला नाही वाटत तसं. अरे मी सांगते तर, तसे चिडलेच होते ते, म्हणाले तिने असं करायला नको होतं. मला असंही म्हणाले की आता जरा सावध राहायला हवं, ही मुलगी लवकरात लवकर आपल्या घरातून कायमची कशी जाईल बाहेर हे पाहायला हवं. हो आता हे अनुभव अक्कल खाती जमा असंही म्हणाले. माई तू हे सगळं मला बरं वाटावं म्हणून बोलत नाहीयेस ना? अरे मी कशाला असं बोलेन माई? ते खरं सांगतेय. कसं शक्य आहे?
यांना असं तसं समजू नकोस तू. माणसाची फार चांगली पारख आहे त्यांना. उगाच का मठाधिपती झाले? माई मला अजूनही खरं वाटत नाहीये. अगं पण तसं होतं तर ते तेव्हा नंदिनीच्या बाजूने का बोलले? हे बघ, एक तर तिच्या वडिलांना यांनी वचन दिलं होतं आणि त्यात हे सगळं घडलं, तेव्हा त्यांना अपराधी वाटलं असणार. पर ती अनाथ मुलगी आणि आपल्याकडे पाहुण्यांचे सुद्धा असं बोललं जात नाही. हो पण माई, उर्मी असं काहीच बोलली नाहीये. पण हे सगळं यांना कळायला काय मार्ग? ते आहेच म्हणा, पण तू जे म्हणतेस ते खरं असेल तर दादांबद्दलचा माझा आदर द्विगुणित झालाय. तसे आहेतच ते, माणूस की सोडून कधीही वागणार नाहीत. त्यांच्याकडूनच शिकले मी सगळं. खरोखर माझ्या किती जन्मांचं पुण्य आहे कुणास ठाऊ, म्हणून यांच्यासारखा पती मला मिळाला. माई तू हे सगळं दादांशी बोललीस, थँक्यू. लागला का तुला बायकोचाच गुण? म्हणजे हे असे सारखे मध्ये मध्ये इंग्रजी शब्द वापरायचे चालत नाही आपल्या घरात, माहिती आहे ना? हो, आय एम सॉरी. अरे अगं खरंच सॉरी. परत तेच चुकलो चुकलो. हा, हे आता कसं आपलं वाटतंय. चुकलो मी, मला माफ कर. बर, चुका होतात सगळ्यांच्याच हातून, आपण त्या सुधारायच्या आणि पुढे जायचं. चालू दे तुझं काम.